रोटरी क्लब पनवेलच्या वतीने आयोजित यंदाच्या रोटरी फेस्टिवलचे शुक्रवारी शानदार कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले. 31 डिसेंबर पर्यंत चालणारा रोटरी फेस्टिवल खांदेश्वर स्टेशन जवळ सर्कस मैदानात होत आहे. उद्घाटन समारंभाला अभिनेत्री अमृता खानविलकर, रोटरीचे माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी, नियोजित प्रांतपाल रश्मी कुलकर्णी, महापौर डॉ कविता चौथमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त डॉ सुधाकर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरी फेस्टिवल पनवेलसह परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय झालाय. वर्षभर येथील रसिक या फेस्टिवलची वाट पाहत असतात. यंदाच्या फेस्टिवलमध्ये आठवडाभर विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. खव्यांसाठी विविध प्रकारची मेजवानी, मनोरंजन, खेळ आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचे शेकडो स्टॉल्स रोटरी फेस्टिवलमध्ये लावण्यात आलेत. या फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभाला रोटरी क्लब पनवेलचे प्रेसिडेंट सूर्यकांत कुल्ले, प्रोजेक्ट चेअरमन संतोष आंबवणे, माजी प्रांतपाल डॉ दीपक पुरोहित, डॉ अनिल परमार यांच्यासह रोटेरियन्स आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.